राज्य सरकार तर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी संविधानाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन नागरिकांना केलं। 26 नोव्हेंबर आजच्या कॉन्स्टिट्यूशन डेचो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि आम्ही कॉन्स्टिट्यूशन डेच्या दिवसाच्या निमित्तान शपथबद्ध जाता, कारण डॉक्टर आंबेडकर प्रति यांच्यानी बरेल्ले कॉन्स्टिट्यूशन्स हाज्या प्रती सदैव आमकां स्मरणात उरचे आणि त्याच्याच प्रति आम्ही आदर दवरचो। आणि सगळ्या लोकांनी आम्ही जसे म्हणता की हो राज्य हो देश चलोवपा खातीर कॉन्स्टिट्यूशन आमकां ज्या पद्धतीत कटिबद्ध असता त्या कॉन्स्टिट्यूशन हे सदांच स्मरणात उरपा खातीर आयचो दीस मनयलो वयता। आणि त्याच निमित्तान या दिसाच्या निमित्तान कॉन्स्टिट्यूशन फॉलो करपा खातीर आम्ही सगळे जाण म्हणजे फ्रॉम द चीफ मिनिस्टर टू द प्यून पर्यंत ब्युरोक्रसीत आशिले सगळे स्टाफ हे शपथबद्ध जाता। आणि लोकाप्रती लोकशाहीत ही भावना उरपा खातीर भारताच्या या संविधानाच्या दिसाच्यो परत एकदा हांव सगळ्या जणांक खूप खूप शुभेच्छा दिता आणि शपथ घेऊपा खातीर सगळ्यांनी सज्ज रावचे। हम भारत के लोक, भारत को एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी पंथनिरपेक्ष लोकतंत्र गणराज्य बनाने के लिए तथा उसके समस्त नागरिकों को सामाजिक आर्थिक और राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास धर्म और उपासना की स्वतंत्रता प्रतिष्ठता और अवसर की समता प्राप्त करने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर अपनी इस संविधान सभा में आज तारीख 26 नवंबर 1949 को इति द्वारा इस संविधान को अंगीकृत अधिनियम और आत्मप्रेरित करते हैं। जय हिंद, जय भारत।